मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी जो अभ्यास करतोय ते परीक्षेत आलेच नाही तर आणि नेमका अभ्यास कसा केला पाहिजे जे, जे वाचतोय ते लक्षात कसे ठेवता येईल आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की जे रोज अभ्यास करतात पण त्यांना काहीही आठवत नाही मित्रांनो तुम्ही टॉपर विद्यार्थ्यांना पाहिलाय का तर ते जास्त वेळ अभ्याससुद्धा करत नाहीत पण परीक्षेत पास होतात तर यामागचं कारण काय आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर या, का या, या, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला पॉईंट आपला असा आहे की अभ्यास कसा केला पाहिजे अभ्यास करताना मित्रांनो मागच्या चार ते पाच वर्षाचे प्रश्नपत्रिका पाहिले पाहिजेत त्यात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पहा त्यावरून एक अनालिसिस पेपर बनवा अनालिसिस पेपर म्हणजेच काय तर त्या प्रश्नपत्रिकेत कोणत्या टॉपिकला जास्त भर देण्यात आलेले आहे कोणत्या जिल्ह्यांवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चालू घडामोडीवरती कशा प्रकारचे प्रश्न आहेत भूगोलावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो अनालिसिस पेपर बनवा रोज चार ते पाच पुस्तक वाचून काहीही होत नाही हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करा लॉजिकने अभ्यास करा ट्रिक्स वापरा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला अभ्यास करण्याची आवड निर्माण होईल तर पुढचा पॉइंट आहे आपला तर किती तास अभ्यास करायला हवा तर आपण रोज किती तास अभ्यास करायला पाहिजे मित्रांनो दिवसातून किती तास अभ्यास केला पाहिजे हे महत्वाचे नाही तर तो किती इफेक्टिव्ह झाला आहे हे महत्वाचा आहे तर इफेक्टिव्ह म्हणजे समजणे त्यावरील प्रश्नांची उत्तरे देता येणे नुसत्या वाचण्याने इफेक्टिव्ह अभ्यास होत नाही दिवसातून पाच ते सहा तास इफेक्टिव्ह अभ्यास झाला तर खूप अभ्यास होऊ शकतो मित्रांनो रोज चार तास मुख्य विषयाला वेळ द्या दोन तास चालू घडामोडीला वेळ द्या आणि दररोज एक ते दोन तास रिव्हिजन करा जर असा जर तुम्ही अभ्यास केला तर कुठलीही गोष्ट कोणतीही परीक्षा तुम्ही साध्य करू शकता तर यावरूनच आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे तर काही लोकांचं म्हणणं असं असतं की अभ्यासात मन लागत नाही तर काय करायला पाहिजे जर अभ्यासात मन लागत नाही तर आपण कशासाठी करतोय याची जाणीव ठेवा स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही अभ्यास का करताय तुम्ही अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून आपण चहाच्या नावाखाली एक ते दोन तास घालवतो अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून चहाच्या नावाखाली एक ते दोन तास घालवणे म्हणजे अशी व्याख्या आपण बनवली म्हणून मित्रांनो वेळ वाया जात नाही तर वेळ आपण वाया घालवतो म्हणून बाळगा देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा युद्धाची मानसिक व शारीरिक तयारी ते एका दिवसात पूर्ण करत नाहीत तर ती तयारी ते रोजच करत असतात म्हणून ते खचत नाहीत अपयशाचा विचारही ते कधीच करत नाहीत म्हणूनच अभ्यासात मन लागत नाही ही अशी कारणे सोडा आणि जोराने अभ्यासाला लागा आता अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती आहे तुम्हाला काहीच वाचलेले लक्षात राहत नसेल किंवा तुमचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर सकाळची वेळ तुम्हाला योग्य आहे सकाळी वातावरणात शांतता असते आणि तुम्ही देखील फ्रेश असता म्हणूनच सकाळी अवघड वाटणारे विषय वाचावेत मित्रांनो महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमच्या अभ्यासात इच्छाच नसेल उत्सुकताच नसेल तर कोणतेही उपाय करून काहीच फायदा होणार नाही म्हणूनच चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि अभ्यास करा आणि हो मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही पदाची जाहिरात निघाली की त्या पदासाठी हजारो विद्यार्थी फॉर्म भरतात परंतु काही मोजकेच विद्यार्थी अभ्यास करतात पण परीक्षा पास होणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य पुस्तके नियमित अभ्यास हे देखील तितकेच महत्वाचे आहे म्हणूनच मित्रांनो कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळवता येत नाही त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात स्वतःवर ठाम विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून अभ्यास करण्याचा एक नवीन दृष्टिकोन नक्कीच मिळाला असेल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच निर्माण झाली असेल तर तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या भावी परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनेलवरती सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते तर नक्की चॅनेलला एकदा नक्की भेट द्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये